गंजपेठ आणि समताभूमी या ठिकाणी हे ज्ञानज्योती सावित्रीमाईंचं नाव दिल्यामुळं त्या स्मारकाची कुठेतरी अशी दुर्दैव अशा प्रशासनाला करू द्यायची आहे का, याच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे का, असा प्रश्न उपस्थित राहतो. जय भारत. मी ऐश्वर्या, जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहुयाच्या सामाजिक घडामोडी. जय भीम. मित्रांनो, मी सिद्धार्थ कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर अध्यक्ष. आज भरपूर दिवसातनं लाईव्ह आलेलो आहे आणि त्याच्यामागचं कारण हे खूप गंभीर आहे. हे कारण असं आहे की मी आत्ता आहे कंजपेठ समताभूमी येथील सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये. गेले 7 ते 8 वर्ष झालं ते स्मारक बनवून, पण या स्मारकाची आत्ताची दुर्दशा अशी आहे की आज हे स्मारक दारुड्यांचा अड्डा बनलेलं आहे. या ठिकाणी काय वेळ जुगारही चालतो, कुठलीही लोकं येतात या ठिकाणी दारूला. इथं कॅमेरा असून सुद्धा ती लोकं कोणीही घाबरत नाही. सुरक्षा रक्षक इथं आहेत, पण आपल्या कर्तव्यामध्ये कसूर करून आणि निव्वळ काही लोकांना घाबरून ते अशा लोकांना काही बोलत नाही. त्यामुळे हे लोक या लोकांनी या स्मारकाला दारूचा अड्डा बनवलेला आहे. अत्यंत गंभीर परिस्थिती आहे आणि कुठंतरी असं वाटतं की गंजपेठ आणि समताभूमी या ठिकाणी हे ज्ञानज्योती सावित्रीमाईंचं नाव दिल्यामुळं या स्मारकाची कुठेतरी अशी दुर्दैव अशा प्रशासनाला करू द्यायची आहे का, याच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे का, असा प्रश्न उपस्थित राहतो. गोवळकर, हेडगेवार, गांधी, नेहरू अशांची जर नावं स्मारकाला असली असती, निव्वळ या भागातनं कुठेतरी बाहेर ठिकाणी स्मारक जर कुठलं असलं असतं, तर महानगरपालिकेने जातीने लक्ष घालून तिथं देखभाल दुरुस्ती आणि या सगळ्या गोष्टींकडं महानगरपालिकेने लक्ष दिलं असतं. पण केवळ आणि केवळ गंजपेठसारख्या ठिकाणी हे स्मारक आहे आणि ज्ञानज्योती सावित्रीबाईंचं या स्मारकाला नाव आहे, म्हणून महानगरपालिकेचं प्रशासन याच्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. या ठिकाणी 4 नगरसेवक आहेत, 1 आमदार बी जे पीचे आहेत, पण कुणीच याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे. मध्यंतरी इथं काही प्रकार उघडकीस आले होते, त्यानंतर इथनं काही लोकांच्या बदल्या पण झाल्या, तर त्यानंतर लॉकडाऊनचा फायदा घेत परत असे स्मारकामध्ये दारू पिण्याचे आणि ह्या पवित्र भूमीला समताभूमी महात्मा फुलेंच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, इथं कुठेतरी गालबोट लावण्याचं आणि या पवित्र वास्तूला विद्रुपीकरण करण्याचं या ठिकाणी काम चालू आहे. आणि महानगरपालिका या ठिकाणी जबाबदार आहे, कारण नुसतं आपण वास्तू उभारतो महापुरुषांच्या नावाने, पण त्याचं ह्या स्मारकाचं देखभाल दुरुस्तीचं काम महानगरपालिकेकडं आहे, पण महानगरपालिका या ठिकाणी दुर्लक्ष करते. इथं बाथरूम काही तुटलेले आहेत, एवढी बिकट परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. निव्वळ उत्पन्नाचं साधन म्हणून या ठिकाणी बघितलं जातं. महानगरपालिकेला यातनं या सांस्कृतिक विभागाच्या ह्याच्यामार्फत यांना त्यांची तुजोरी भरायचं फक्त हे काम करतात, पण या ठिकाणी देखभाल दुरुस्तीचं इथं सुरक्षा व्यवस्थित असण्याचं काम महानगरपालिका करत नाही. आणि त्यामुळे मी या लाईव्हच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो माननीय आयुक्तांना, माननीय महापौरांना, की ही समताभूमी महात्मा फुले ज्ञानज्योती सावित्रीमाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. जर तुम्हाला या ठिकाणी मेंटेनन्स व्यवस्थित करता येत नसेल आणि ह्या पवित्र वास्तूचं जर जतन करता येत नसेल, तर तुमच्या अधिकारपदाचा तुम्हाला काय उपयोग नाही आहे. आम्ही तुमचा निषेध करतो आणि या लाईव्हच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की या समताभूमीमध्ये माझ्यासारखे काही कार्यकर्ते आहेत जे फुलेशाहू आंबेडकरवादी सच्चे भीमसैनिक, त्यामुळं भविष्यकाळात आम्ही अशा गोष्टी हे असे प्रकार खपून घेतले जाणार नाही, एवढंच मी या लाईव्हच्या माध्यमातून सांगतो. प्रशासनाने ह्याची दखल घ्यावी, कायदेशीर आम्ही महानगरपालिकेला आयुक्त साहेबांना निवेदन देणारच आहोत, पण हे लाईव्ह येण्याचं कारण हेच की या पवित्र वास्तूंची कशी प्रशासनाकडनं विल्हेवाट लावली जाते. आपण जागृती न्यूजला प्रथमच पाहत असाल तर लाईक,
शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका, जेणेकरून जागृती न्यूजची नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल.